नोटा खोटा नोटा, खरं पिस्तूल खोटं पिस्तूल, खऱ्या खोट्याची एकमेकांमध्ये घडलेली अदलाबदल, या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी आणि राणेंच्या हत्येशी निश्चित कुठेतरी संबंध आहे. आणि जे काही घडलं ते पहिल्या अंकाच्या नंतरच घडलं. तेव्हा मंडळी, पहिल्या अंकानंतर तुम्ही कुठे होतात, काय काय केलं हे नीट आठवून सांगा. आठवत नसेल तर तसं सांगा, पण खोटं बोलू नका. बोला. मी कॅसेट प्लेअर पाशीच होतो, फक्त एकदा पिस्तूल शोधायला गेलो होतो आणि एकदा जाऊन आलो. मी तर पॅसेजमध्येच होतो, किरणला पिस्तूल शोधायला सांगून मी मेकअप रूम मध्ये गेलो. मी प्रॉपर्टी टेबलावर लावून बाबूपाशी गेलो, मग पिस्तूल शोधायला वाडकरांच्या टेबलापाशी गेलो. मी या कोपऱ्यातून आधी नाटक पाहत होतो, नंतर आतमध्ये लाईटवाल्याला इन्स्ट्रक्शन देत होतो आणि मध्येच मी नंदाला गोळी देण्यासाठी आतमध्ये गेलो होतो. मी हिच्याशी बोलत होतो, नंतर मग ह्या विंगेत आलो, कारण शेवटच्या प्रवेशात राणे अडखळायचे ना, म्हणून त्यांना प्रॉम्प्टिंग करायला आलो. नाही, माझा रोल नव्हता तेव्हा मी विंगमध्ये बसून होतो आणि प्रवेश संपल्यानंतर मी नंदाशी बोलत होतो बस. तू नंदा? माझं डोकं ठणकत होतं. मी पिस्तूल मागितलं पण ते चंदूला मिळालं नाही, कुणालाच नाही मिळालं. मग यांनी वाडकरांनी मला पिस्तूल दिलं, वाडकरांनी. मग मी बाथरूममध्ये गेले, मग गोळी घेतली, डोकं ठणकत होतं ना, आणि मी एंट्रीला आले, मला चक्कर आल्यासारखं झालं म्हणून मग एंट्रीला थोडा वेळ झाला. पण मी काही केलं नाही, मी काही केलं नाही. टेबल आणा. तर हे टेबल, तीन ड्रॉवर्स, वरचे दोन्ही ड्रॉवर्स उघडे आहेत. ओके, खालचा ड्रॉवर लॉक्ड आहे आणि किल्ली वाडकरांकडे होती. बरोबर बरोबर. मग अशा या बंद ड्रॉवर मधून गोळी पिस्तुलात गेली कशी? तर ती अशी. म्हणजे वाडकरांकडे किल्ली आहे हा मुद्दाच बेसलेस ठरतो. तुमच्यापैकी कोणीही त्या ड्रॉवर मधून गोळी काढू शकला असता. नंदा, वाडकरांनी तुला पिस्तूल दिल्यावर ते सतत तुझ्याचकडे होतं? हा नाही, थोडा वेळ मी ते या टेबलवर ठेवलं होतं. एक खरं पिस्तूल तू या टेबलवर ठेवलं होतंस? मला कुठे माहिती होतं ते खरं पिस्तूल आहे? माझ्यासाठी दोन्ही पिस्तूल सारखेच. त्यानंतर मी थोडा वेळ बाथरूम मध्ये गेले होते. ओके ओके. म्हणजे वाडकरांनी जर हा प्रकार घडवला असणार तर ते पिस्तूल आधीच लोडेड असणार, आणि नसेल त्या पिस्तुलात गोळी भरण्यासाठी प्रत्येकाला समान संधी होती.